ಕೆಲ ದಿನಿಷ್ಠ ದೇವರು ನಿಸ್ಸರಣ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಅನಕಾಲ ಶಿಶುವೃತ್ತಿ ಪರೀಕ್ಷೆಮಧ್ಯೆ ವೇಳೆ ಕಮ್ಮಿ ಅಷ್ಟು ಎಲ್ಲ ಮಿಂಟ ಸೋಡವಾಯಿತು. ಪಟ್ಕನ್ ತುಂಬ ಸೂತ್ರ ತಾಕು ಕಿಂತ ನಮಗೆ ಉತ್ತರ ಪರ್ಯಾಯ ಸ್ವಾಗತಿಸಿ. ಅಥವಾ ಈ ಸರ್ವಾಗಿ ಅಸೇಲ್ ತುಂಬ ಜಪ್ತು ಪಹಿಲೇ ಟ್ರಿಕ್ ತುಂಬ ದಿಲಿ ಈ ಸೂತ್ರ ರಚನೆ ಕಸ ಠೇವಾಯಿತು. ಅಥವಾ ದುಸರಿ ಕೃತಿ ಮೀ ಸಂಗಾರೆ ಭಾಗಾಕಾರ ಸೋಪ ಕಸ ಕರಾಯಿತು. ಅಥವಾ ಹೇ ಸೋಪ ಭಾಗ ಕಾಠಿಣ್ಯ ಪಾತ್ರ ಮ್ಹಣಜೆ ಕಾಯ ತರ ಯಾಮಧ್ಯೆ ಜೋ ದರ ದಿಲೇಲಾ ಅಸತೋ ಕಿಂವಾ ಜೋ ಕಾಲಾವಧಿ ದಿಲೇಲಾ ಅಸತೋ ಮ್ಹಣಜೆ ದೋನ್ ವರ್ಷ ಕಾಲಾವಧಿ ದಿಲೇ ಕಾಲಾವಧಿ ಪರೀಕ್ಷೆಗಳ ಮಹಿನೆಮಧ್ಯೆ ದಿಲೇಲೆ ಇರುತ್ತೆ. ಮಹಿನೆಮಧ್ಯೆ ಕಾಲಾವಧಿ ಅಸೇಲ್ ತರ ಕಾಯ ಕರ್ಣಾರ ಸಮಜಾ ಇತ ದೋನ್ ಅಸೇಲ್ ಕಾಲಾವಧಿ ತುಂಬಾ ಮಹಿನೆಮಧ್ಯೆ ದಿಲೇಲೆ ಅಸತೋ. ಅಥವಾ ಮೀ ಪುಸ್ತಕ ಜರ ಶಂಕಾ ಅಸೇಲ್ ಕಧೀ ಕಾಲ್ ಕರಾ ಮಾಝಾ ನಂಬರ್ ಆಹೆ 9503809522. कोणतीही शंका असेल कधीही कॉल करा. पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन कधीही होईल. आता दुसरा प्रश्न घेऊया. ओंकारने बँकेतून किंवा पतपेढीतून कसे करू. पतपेढीतून रुपये 3000 कर्जाऊ घेतले. तर 4.5% अक्षर घेऊ 4.5% दराने गणित आपण तयार करू शकतो. उत्तर आपल्याला सराव होण्याचे 4.5% दराने 6 वर्षांचे व्याज किती होईल. किती पहा. आता या ठिकाणी सरळ 4.5 मध्ये व्याजाचा दर आलेला आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जर महिने असतील तर महिन्यांना आपण काय करतो 12 महिन्याचे 1 वर्ष. तर समजा 4 महिन्याचं तुम्हाला व्याज विचारलेले 4.12 वर्षांचं व्याज किती असं करायचं. इथपर्यंत तुम्हाला शिक्षक सांगतील. पण जी सोपी कृती आहे ती माझी अशी आहे की जो इथं जे तुम्हाला पॉईंट मध्ये आलेलं आहे त्याचं तुम्हाला भागाकार कसा करायचा. अगदी सोप्या पद्धतीने पहा. आपल्याला सूत्र म्हणते सरळ व्याज बरोबर कदम भागिले 100. कदम भागिले आता यांच्यामध्ये गुणाकार असतो हे लक्षात घ्या. आपल्याला सूत्र लक्षात राहण्यासाठी तुम्हाला नाव दिलेलं आहे. कालावधी किती दिलाय 6 वर्ष. दर दिला आहे 4.5. बघा आता मी काय करतो मानून घ्या नंतर तुम्हाला सांगतो. मुद्दल किती दिलेली आहे 3000 रुपये भागिले 100. आता यांचा भागाकार करत असताना बरेच विद्यार्थी पाचवी शे खास करून त्यांना जर गाठीने पत्र द्यायची तर ते गडबडतात. अजिबात गडबड असते. काय करायचं 4.5 तोंडी तुम्हाला जमत आहे 4.5 दुप्पट किती 9 अगदी बरोबर आहे. हे 6 तसं ठेवायचं 4.5 दुप्पट 9 करायची आणि 3000 तशी ठेवायची भागिले काय करायचं इथं दुप्पट की मग इथं खरी दुप्पट करायची छेद आणि अंश. उदाहरणार्थ तराजूचं पार्ट आहे 2 पारडे 1 किलो दोन्ही शेंगदाणे आहे. एकाच पारड्यात 1 मुठ शेंगदाणे टाकले तर तराजू सारखा राहील का. मग सारखं राहण्यासाठी काय करावं लागेल दुसऱ्याही पारड्यात 30 मुठ शेंगदाणे टाकावं लागतील तर पारडा सारखा राहील. म्हणजे वरती अंशाला पण तोंडी गुणलं तर छेदालाही तोंडी गुणायचं. बस हीच टेक्निक आहे की पॉईंट मध्ये दिलं की दुप्पट करायचं आणि खाली गुणशी म्हणायचं संपलं विषय. ठीक आहे लक्षात ठेवा. पॉईंट मध्ये आलं की दुप्पट करायचं. जरी वर्ष आलं 3.5 वर्षांचं किती होईल 3.5 दुप्पट करायची 7 आणि खाली गुणशी करायचं. म्हणजे जर कालावधी येऊ नाही तर व्याजाचा दर येऊ फक्त दुप्पट करायचं आणि खाली 200 द्यायचं. इतकं सोपं आहे. आणि कडेचे 0 घालवतो म्हणजे 100 ने भागतो.
शंभरच्या पाढ्यात 202 नंबर का आणि 3030 नंबर का, इथं 30 शिल्लक राहिले पहा इथं 2. आता 2 आणि 6 हे दोन्ही संख्या कोणाच्या पाढ्यात आहे, तर 2च्या पाढ्यात आहे. 2 1 2 2 3 6 खाली 1 आला म्हणजे छेदस्थानाचा विषय संपला. अंश स्थानाचा आता गुणाकार करायचा आहे. 9 3 27 27 3 81 पारिपाठ करा तर तुम्हाला 810 रुपये व्याज आहे. 810 रुपये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की पुन्हा पुन्हा पहा.